ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कंग्या, गाढवा खांदा दुखा लागला की माझा, उतार खाली, पोरच्या पोरा परत भी लई थेट चाललंय तुझं, उतार उतार बाबा खाली। अजून किती लांब जायचं? अबे तो काय माझ दिसायला लागलाय, पाली दिसायला लागल्यात ना काय सगळ्या। खेळ नवा मांडला, खेळ नवा मांडला। घडोघडी मोडूया, घडोघडी मोडूया। संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला, पाठीवरी बांधला। सरल वाट ही ठाव नाही कुणाला, ठाव नाही कुणाला। खेळ नवा मांडला, खेळ नवा मांडला। आमची लाडी नाचायला जो अर्धार भाग अगदी कदा कदा गोंडा आली होते ना, कदा कदा म्हणून काय विचारतो, फिंगरी सारखी नसते ना। आबा ते बघ, ते बघ बाळ होते, संधी जमलेली दिसतेत ना। वय वय सगळीच गोळा झालेली दिसतेत ती। अरे आबा
म्हणजे यम उभी आला असेल ना आता याच्या. अगं हे कितपर्यंत विचारलं असेल मला तू. येमू येमू येमू. अगं काय ही घोकंपट्टी चालली माणसाने आपलं सण विचारलं तर तू बी केवढी लांबडला होता. अगं येताना धांदा विचारला असेल मला तू. आता आम्ही नाही करत बरोबर. बाळू यंकू आला ना. यंकू कोण? यंका. होय बाळू यंका. अरे किती दिवसाने भेटला. कसं काय सगळी जण खुशाल आहेत ना. मग काय तुझं कसं काय? अरे अरे हाय ते चांगलंच आहे. दुसरं काय? अरे चार महिन्याच्या यंका तुझी लेख तर ओळखुवी आहे ना. काय झाली अब किळीच्या पिलागत एका साला चोडी वाढली. काय म्हणा पण औंधाच्या सालाला लगीन उराकलं पाहिजे. बघ 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 लगीन म्हटलं कशी लाजायला. कोण लागला रे राजा? राजा नाही यांक्या. कसं वांडार खाकरते? अरे हातभट्टी चालू आहे ना. मग नुसते हातभट्टीत काय? हातभट्टी म्हणून जुगार म्हणून समजत चाललंय. आणि ते एकमेगा रुढी त्याचा दोस्त त्याच्या पुंगीवर पाऱ्या नसतो आणि पाऱ्याच्या बाटलीवर हे नसते. जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. चल पुढे चल. हे साईदू. हे अरे बघ कोण आले ते. अरे यंकू भैया. कसं काय बाबा सगळी जण खुशाल आहेत ना. आमच्या कुठे आमकू क्या दाड आहे रे. सकीना कशी आहे? सकीना अरे क्या सुधर गई ऐसा पंजाबी पहलवान बन गया. आसमल देखो कैसा गुबगुबी छो. खैर तू का सुखा बोंबी. कुस्ती खेलना पड़ता है आसवल से. मैं सकीना को बुला. सकीना अगे सकीना. ओ महाराजा. अगे राजा क्या है क्यों बम मारते हो? अरे कौन बाहर आया ते देख ले. कौन है? अरे मैना बेटी सकीना मौसी कब आई है? अब पहले से कितने दिन से भेंट हुई? क्यों जी माते क्या बिटिया इतने दिन कहाँ भूल हुई थी? ये बालों की छोकरियाँ तो रोज आठवन करती थी. क्या कहना लाडी वो तबियत अच्छी है ना. अब है क्या ये बगा आता दी जागे तो बगुया पाली उबा करायल पाइजे. हाँ जी वो सरकार काम धंधा है या नहीं? देखो अपने महाराज सुबह से चार दफा कुश्ती खेले है. क्या बोला? आसवल से तुम्हारे से नहीं. मालूम है तुम पहलवान है. चलो अंदर. देखो दिन भर मैं आसवल को नचाता हूँ ये मेरे को नचाती है. देखो क्या बोला? क्या सभा है जी? अरे तेरे को नहीं आसवल को बोला. अभी दिखाती हूँ नचाता कौन है. पहलवान पोरी नो ए लाडे ए गुले. आता बाहेर या बाहेर या. कोण आला बघा या बाहेर. हो चला आपल्याला पाली ठोकायची. यांचं भेटून भेटून नुकसान पडत नाही का नाही. चला माझ्या आठवण तरी येत होते का? आठवण महिने. खरं सांगू मला वाटलं औंधा तू इकडे येतच नाही. ए लाडे हे ह्यांची पाल कुठे आहे ग? अगं पण कुणाची ह्यांची ग पाल कुठं आहे? पाल हे समजलं ग पण कुणाची? खुळे ते यमुची म्हणत असल. हा यमुची म्हणतेस होय. काय बाई आलत ना इकडे महिना. हा तुला नाही समजलं अजून? नाही बाई. काय ते काय काय सांगायचं मर्दिनी तुला? न काय ते सांग की ग बाई. सांगू वय बोलले. आता तूच सांग बाईला. अगं जेवायचं होतं ते झालं. असं काय बोलायला लागला ग तुम्ही दोघी बी? सांगा की नीट सुधरून मला. आता काय नीट सुधरून सांगायचं? होय अगं बाई त्यांनी चांगली फटाकडी पोरगी बघितली आणि लगीन केलं ना. होय खरं म्हणते गुल्ले. आता आपण काहीला खोटं बोलतोय. आम्ही कशा पाय खोटं बोलू ग? अजून तुझं काम चाललं बाई. महिन्यात दगड आणायला गेली. दगड आणायला कुठं? कोण आहे? मी आहे यमूस. तू सोड माझा. सोड म्हणते ना. हा सोड माझा. आता काय सोडायसाठी धरलंय का? काय आहात?
तुझा माझा काय संबंध? माझ्या अंगावर हात लावायचा तुला काय अधिकार? अधिकार तुला जाऊ का अधिकार? महिने मला ठाऊन होत तू एवढा म्हणशील असं अगं पर काय बेमानी केली ते तर सांगशील. सगळं कळलंय मला. अगं पर झालं काय? रोज पाखरागत आम्ही तुझी वाट बघतो आणि ठाव आहे मला. माया लुटली आणि झाकणी फुटली. कोणाचं तोंड बघितलंय कुणाश कहू. वय अगं काय केलं काय मी? काय केलं? काहीच वार पाडून घेतलंच माझं आणि काय केलं विचार तू? यम यम नाही तर चावून करकंडा पाडीन तुझ्या हाताचा. हे महिने आता नीट बोलणार आहेस जाते. हे महिने डोळ्यात पाणी. अगं काय हाय काय हे? नाही आमचं काय चुकलं ते तर सांगा. ते तुझ्या जीवाला इच्छा आता हे खरंच एक कारशील असेल बरं का? नीट बोलणार आहेस का? नाही सांग बघू चढली शहर सांगू. कुणा संग लगीन केलंस तू? काय शहाणी का खुळी म्हणायची तू? म्हणजे मी समजा ऐकलं ते खोट आहे? नाही खराय. किती गाड्या अक्कल म्हणायची तुला ही? मला लाडीन आणि गुलीने सांगितलं. आय काय आय जोड्यान चांगलं फटवलं बरं का तुला? म्हणजे तुझं लगीन नाही झालं? आता या असं बोलावं बघा. काय राव कसलं अंगावर येतो तसा फार काळ झाला भस्क पडल्या का झालं होतं की आमच्या? आता कसलं येतोय दगड? हे बघ 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 कसं गुलगुल बसतात बघ. खुली अगडी बघू बघू. नाही मोकडा इकडे. हे नाही बघू 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 तर लवकर आण लवकर. चांगलं केलं. हा दगड गावला होय तुला बघा. हा दगड गावला काही. अरे वा अरे वा जेवायला आधी निघायला मधी आणि कामाला कधी मधी होय. चला चला कामाला कामाला. हे महिना कसं ते उतराय सांगा. उतरा उतरा बघता काय. काय यांका का जावळ असं बघा घर कामाच्या इथल्या दरम्यान लागत. मग काय फुकट दिसून मिळते होय. बरं आहे ना. बरं आहे बरं आहे. तुझं कसं काय? बरी बरी आहे. काय बरं 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 चला. काय यमो काय बसतो नाही तुला? नाही चल चल बघा तेवढा लावून ठेवा.
तो माळावर लोक दारू घालतात म्हणून वर सुगावा लागलाय. पालन पारूस करून टाकीन. कुरडा चोपल्या का चोपून गाडी नक्की करा. कार्य तसं काही नाही सरकार. आम्ही माकडे खेळवतो पोट भरतो काय करायचं आम्हाला असलं धंद. अरे तुझं सोड बाकी त्याचं काय. हे गल्या उठ. पण तुमची पानं दहा घ्या. पानं कसली बघतोस लय का. अरे आबा आता आता इथं तर म्हणजे जातो मुखट्यानं. नाही तर डाव समजा माझ्या अंगावर उलटल. अहो पण सरकार पार धुकलं सा की आम्हाला. निदान चहा पाण्यापुरतं तर पैसे द्या. काय रे बाळू. जी सरकार. या नाचणाऱ्या पोरीच्या आणि दारूच्या नादानं फराज लोक राहतो इथे येत्या. हे आमच्या कानावर आलंय. सांभाळून राहायचं. जी सरकार. साऱ्या हातभट्टी बिट्टी लागली तर आमच्या कानावर घालायचं. सरकार इथं हातभट्टी कुठली. काय रे सुदेवी नाही. आमच्या माळावर आलाय. जगायचं बघा. मरण उडून घेऊ नका. नाही सरकार. गुन्हा गोविंदानं राहायचं. भांडा दंडायचं नाही. नाही नाही सरकार. राम राम सरकार. राम 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 सरकार. कोणीतरी चुकली केली असेल. बरी येतो. राम राम. हे गल्या राज्याला भेटायचं बरं का. दिसरायचं नाही. हे का निघालं. एवढी घाई सरकार. हे गैली भरके एक टमरे. नको नको आता नको. हा नाकी राव एक टमरे. सरकार पहिल्या धाराच्या हाय म्हटलं. हे बघे आम्हाला याला रात्र येळ होईल. रात्र बसतीला बाळू कडे राहायचं. बाळू आम्ही माकडे धरायला जातो. बर पुढीकडे ध्यान ठेव. चला 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 जातो गो आम्ही. जातो. जवळची माणसं दिसतात की नाही ते बघत होतो. Thank you.
अरुणबाई आमच युवराज कुठे आहे? रानात वस्तीवर जातो म्हणून सांगून गेले. वस्तीवर सुगी आहे का मळणी चालू आहे? आमचं पोरग म्हणजे एक विलामतच आहे. बघा अरुणबाई, असं बेलगामी वागू देणं बरं नाही. हे पुराचं पाणी आहे, कुठं मुसंडी बांधण्याचा नेम नाही. आमच्या कानावर घालत चला. लक्ष्मी, ए लक्ष्मी, तलवार बघा दे. पर कापड काढून हात पाय तरी धुवून घ्या की. त्याने कशाला, म्हणा कापड काढा. वाढायचं बघा ते. तरी बर जात त्याला कोटत नाही उभं केलं अजून. वाढायचं बघा ती. मग कस सांगितलं आपलं का? दम नव्हता काय तुला? जेवायला बसल्या बसल्या हीच गोष्ट सांगायची होती कामात नाही. बर, चुकी झाली माझी. आता जेव जेव जेवायला बसल्या बसल्या डोसं खाल्लं आमचं. याची सोन आहे. जगा जमलंय की. ए पोरियो, काय चाललंय तुमचं? झालं की नाही चाल बांधून? अगं रियाज करायचं की नाही? थांब, किती गडबड करशील. तसं नव, डोळक्याला नाव आहे त्याच, तुमचं जमलं पाहिजे. बरं, मला समजलं. मैन, ए मैन, ठीक आहे, तू बिबांची चाल. मी नाही बा. का ग, राहा तू उभी आमच्या बरोबर. अगं तेवढीच तालीम होईल. तालीम करून तुमच्या आणि कुठं नाचायला जायचं आहे? अगं देवाच्या भंडारा जेव्हा आलंय जेव्हा, त्यावेळी नाचून नाचून सगळ्याची खुळी करत दिसते. आणि आता लागलं काय झालं तुला? खरं सांगू मैना, तू आमच्या उणे डोंबारी नाचतीस ना, तर समजाच मी गेला असत आणि पैशाचा पावजी पाडला असतात. अगं देवानं नानी रूप दिलं या, अंगात चांगली कला दिली या, आणि मग पाग अशी आडेवेडे गुंडी या. हे पोळी, हे पोळी तेवढा आग्रह करतात तर कशाला मोडता घालतील? चालीस कुठ बाळ्या, तुला म्हणावं तुझी लावणी ऐकायची आता मासने. नाही पर सांग. अरे जा, मी नाही म्हणणार लावणी. पुरी पुरी असं करू नकस. अगं तू पिऊन लाज झालेला आहे, बिघडलं म्हणजे काय करील त्याचा नियम नाही. काय चाललाय तमाशा? नाही वय नाही वय. आज तू भरलीस आपल्या, तुला तशी नाही सोडणार. चल हे घे मन लावणी. आता काय करू याच्या जुलमाला, मला मागणीच घालतोय लग्नाला. मला मागणीच घालतोय लग्नाला. आता काय करू याच्या जुलमाला, मला मागणीच घालतोय लग्नाला. मला मागणीच घालतोय लग्नाला. आता बाई कशी ही मला मागला गजा किनी जाजा किनी गजा. Hey!
सरकार एकदम फैक्टर काम है वाला। वाह अगर पैसा पैसा दे अरे पैसा आटेला आपल्या पायरीन वागायचं कोण 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 घेऊ म्हणून विचारायचं नाही। अरे अरे तोंडात जिवाड काय लागली डोळ भी उघडणार जरा घराकडे जाऊन परताय का कस तू क्या हे थंड ह्या लोकांच्या बरोबर चार बंधून नाचत्यात सरकार बघून घेऊ कायला जाऊन दे गावळ का रिंगणात माझ्या चाल रात हुई म्हणून मी तिकडे जाऊन बसलो तू सांगितलं होतस ना तिकडे जा म्हणून म्हणजे तिथे जाऊन काय नाचायला सांगितलं होतं की काय मी तुला मी तसली नाहीच म्हणत होतो पर त्या लाडे आणि गुलीने लईच आग्रह केला म्हणून नाचली नाही आपण यातलं एवढं रामायण घडल असं वाटलं नव्हतं मला आता हिच्या काय कहाणी सांगायला लागलीस काय मला तू करून त्या करून पचवायचा त्या बाळाला जाऊन विचारतो आया पायरी आया अरे काय केलंस तू हे आज माझ्या लिटीच्या पायात चार बांधून कुणा म्हणून नाचवलीस अरे काय कोंडा घेऊन इथं घेतली भर मी तिला दादा तू घुमतो पाहिजे मर्दा माझा ऐकतो तुझं ऐकू माझ्या लेकीने तुझं ऐकलं म्हणून मी बी ऐकू अरे पर काय हरकत अरे दुसरा कोण असता तो वाद केला असता मी त्याला पण मैत्रपणावर गेलून तू असा माझा घात केलास अरे पोटच्या पुरीच्या जीवावर जगणारी अवलाद नवाई बाया तुला भटका सांगतो पुन्हा असं काही घडलं तर माझं मुळं बघणार नाही मी यंका यंका झालं गेलं ते सर चुकलं माझं माफ कर मला आणि माफ कर फावटी तेवढी माफी कर मला दोन घास खाऊन घे एकाला दोन दिन झालं बोलला नाहीस माझ्या सग आबा ए आबा अरे बोल की रे आबा काय बोलू मी अगं तूच मला मुका करून ठेवले मग काय बोलणार मी म्हटलं ना बा ना कळून चुकी झाली माझी आता इथनं मर असं होणार नाही माझ्या हाती तुझ्या पाया शपथ आबा मुली खरं सांगो तुला आग्रो काकना वाणी असल्या एकदा का काकांत विचारलं म्हणजे ते केलं म्हणून लई जपावं लागते भाई ग काय जपायची तर ते आब्रू काय सांभाळायची तर ते आब्रू आबा आबा तुझ्या पायाची शपथ मी माझी आब्रू सांभाळ मी मला जपते जा संघ तुला उभा जलम काढायचा आहे त्याच जाऊन पाय कर अगं जो बी उपाशी असत जा त्याच्या हाताला धरून ठेवून ये अगं तो बघ
पाया पड़ा आम्ही काय देव नाही गंग्या त्यासनी मनाव आम्ही आता कंच्या पद्धतीने माफी मगावी ती तरी सांग मनाव पर मी म्हणतो तुम्ही असली चूक गंग्या त्यांना मनाव असली चूक करावीच का वय का गंग्या त्यासनी मनाव मी माणूस आहे मी काय देव नाही माणसाच्या हातले घडते एखादी तू राम राम सर का शिल्पिया जी घरा बरस सांगाव दिलास का सांगितलं की जी मग काय म्हणाला काय आता येतोच म्हणाले कम हुई है घूमने को जाना है औरत को लेके साइकिल पे बैठा जाएगा बता 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 जा। ओहो, देखो हाँ बस बस महादेवाच्या देवळात जाताना आधी कुणाच्या पाया पडते म्हणजे महादेवाचं तू नंदी आहेस म्हणती मग आधी या नंदीची पूजा आहे महादेवाची होय आता वहिनी साबासने विचारून तुझी चांगलीच पूजा काय शिल्पा काय चाललंय काही नाही आपली देण्याची सुरू आली जे सुरू आली वे अब मेरे को बता अब जरा नखरे वाली औरत जरा कैसी चलेगी बताना जरा ठमक ठमक अरे बाप नाही म्हणजे भांड कांच्या साईजचं घ्यायचं उगीच आपलं माप करतो जरा दोन शिराचं पातेला काय करायचं म्हणून विचारलं बघतो मापात कुठलं बसतंय चालेल का बाकी दूध चांगलं घट आहे चिकच आहे अच्छा गेलत अच्छा बडी मेहनत की अभी तेरे पेट के लिए कोई मांग के तो ले ले ए? कितव्या दिवसाची तिसऱ्या दिवसाचा अरे वा काकडी नवी दिसत्यात काय गाळा म्हणायची मला माहिती कासाराने भरले तिथ्या कसं का असना रंग छान आहे वान बी चांगला आहे कसं काय कडक मॅचिंग जमलं गे पाटी सोडा माझा सोडा म्हणते ना वा पाटी सोडा म्हणते ना वा नाहीतर वरडून गाव गोळा करेन मी वरड वरड बघू पदवीन अग मनात नसल तर नाही म्हणून सांग रस्ता का तर बरोबर चल फोट बर सांगते वहिनी साबास निकाल सांग खुशाल आला 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 हे काय एकट्यात पडून चाललं ए सर बाजूला आता वेळ लावलाय भाई का मग लागला का मासा गळाला बघूया बसलोय खरा गळ टाकून पण नुसता गळ टाकून का उपयोग त्याला नशीब लागते होय ते भी खरंच आहे नाहीतर नुसतीच नदीची राखण व्हायची तसं नव्हं पण मासा पाण्यात आणि तू काठावर आता गळाला लागला का नाही ते कसं करणार तुला नाही तसा इशारा मिळते म्हणा हाताला असं मग जरा सावरून तरी बस की का का म्हणजे एखाद्या वेळेला गळाला दांडगा मासा लागला म्हणजे तुला बी नेईल की ओढून आत मला ती तू यम्या झाडू आला नव्हता यम्या मग दोघाला फारे होता का काय तो मग कसं आम्ही जर काय गडबड केली असती तर समजी वस्ती जागी झाली असती म्हणजे ठरा तुम्ही त्याला कसं नाही मग त्याचा नक्षा उतरायचा धरात ठेवा मासा अपमान करतोय काय सिल्फ बाजूला चाललीस मग मी बी बसू आहे तुझ्या वाणी पाण्यात गळ टाकून ज्याची सावली अंगावर पडू नये अशा लोकांसंग दोस्ती करता पायातली वाण पायात ठेवावी दोस्ती उठू नये पुन्हा मला असं काही दिसलं तर खपून घेणार नाही मी काय आलं होतं म्हणलं आपण मी हत्यार बंद असावं मग तू नको चल बघू आग भिऊ नको तू मोर
आज नदीचं बी लक्षण काय ठीक दिसत नाही बरं का? नदी काय करेल बिचारी, लोक नदीत मासच ठरू देत नाही. हे बघ लवकर बरं का, मी तुझ्या आवडीचं मिरच्याचं खर टाकूलाय. असे अरे 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 मग आलंच पाहिजे लवकर. हा आलोच बघ, इला नदी वांझुटी दिसते बरं का. सुनबाई आबा ती देशमुखांच्याकडे बारशाला गेली, ठीक आहे आलीस नव का? सुनबाई असं तीन सांच कुठं बाहेर जात जाऊ नका, कुठं जागा बाधिकार असते कुठं का असतय? नाही देशमुखाकडे बारशाला गेलं होत. माहिती असते ना बरं. अरे बघा राहू कोळ्यानं मासा दिलाय, आज त्याला मुदाम नदीवर लावून दिला. अरे बघा जरा धड जेवत चला ना, तू कसा गुटगुटी भाळ पाहिजे काय. काय पण शिकारी लोक बंदुकीनं वाघ मारतात आणि तुम्ही घागर फोडता. अरुच्या हरण बरच भेदरलं दिसतय. सरकार तुमच्या गोळीला भेदरणार हरण हवं, हे भिवून पळून नाही गेलं तुमच्या मोरा उपाय बोला. सोपत का तुम्हाला हे? पायरी ओळखून बोल. अच्छा काय कामत आहे बोल तुझ्या गाड्याची. गंग्या गंग्या अरे लोकांनी जरा दिमडी वाजून दाखव की. छान 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 छान. अगो उपकार समज आंघोळ घातली तुला. आता का बया म्हणजे हे भी काम करता म्हणा की महिने कुणाच्या जेवढ्या बोलती आहात? दुसऱ्याच्या जीवावर बोलायला तुमच्यासारखी तालेवार माणसं नाही आम्ही, स्वतःच्या जीवावर बोलते मी समजला का? या माळावर राहायचं नाही का तुला? ठाक घालता व्हाय मला, दुसरी माळा काय वस पडल्यात? चुप जा जा, ठाव आहे मला तुमचा शूरपणा. बायकांच्या भरत दानपट्टा खेळणार तुम्ही? असं तोंडात जीभ नाही ठेवणार रामखोर. हा तीड तंबडीची पोर तू, बायकाच्या नादात ताल ठेवणार बायका तुम्ही? महिने ए महिने अगं नवऱ्याला जरा खुश करती अगं त्याच्या मोर नाचून दाखव. अरे भाई ये तो भ्या आहे का काय तुझी? अरे दिवसा तर दिवसा चांदल्या मोजायला लावी. दुसऱ्याने काडी वाढली म्हणून आपण राखेल बघायचं. अगं बघू किती जम आहे जर हाल माझ्या गुमान नाही वटवट नको गंग्या. बस बाबा बस 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 हे गंग्या हे महिन्याची समजूत काढ की जरा काढ बाबा गरीब असलो म्हणून काय नागव नाही. गरीब असल्याने अब्रू असती या नात्या तुमचा लिकीच अंगावर हाट आपण आम्हाला डापरतोस. वाण सांभाळून बोल, अरे कुणाला बोलतोय? तुम्हाला तुम्हालाच पाटील झाला म्हणजे म्हणून तुम्हाला या वाटेंचं कार्यक्रम मग केला नाही. असं येतल्या का पंच घेऊन? येतोच येच येतोच. आई समजा तिथं वाळू तळायला लावली तर नाव तर रंगराव नाही मी. अरे असं मिशीला तूप लावून बोलणारे पाटील लई बघितल्या. कांद्याला बिस्मशाला चला तुम्ही, भाईच्या हाडातनं धूर काढला तर नाव तर रंगराव नाही मी. चला लई कुर्मिराला येऊ तेरड्या. चला बस बस काय एवढ्यातच पुरं? कामगिरीवर चाललोय, टाक्या फुल करून कसं बघा. कामगिरी एवढ्या रातची कसली काढली आहे कामगिरी? त्याच्या घन त्या तेल्याला लय मात आल्यावर सांगतो. हे रात्री 12 मोर येईन बॅरल भरून ठेवायचं. बर बर ए चला रे. गंग्या दार उघड गंग्या. कोण आहे?
शियो डोंबादी गारुडा चिवाजे बासरी गारुडा चिवाजे बासरी खुर सनईता सनईता पिपी तगुम तो सनईता अंगांगत बिजली फिर पाई थर थर ली घुंगर सावरी पदर वर्चे वर सावरी पदर वर्चे वर आज चंद्राता पाल सोडून माकड आली मध्या स्वाल रिंगान खाली चानरा तिच दंगल झाली चानरा तिच दंगल झाली वर जगनाचा जगनाचा धुलतो तांडवा जगनाचा आज डोंगरचा राजनाथ तो राजनाथ तो डोंगरचा भाषाचा ठेकावाज तो ठेकावाज तो भाषाचा धरला फेर काही दिशांची उघडी दार गडी बेहोश झाले सारे गडी बेहोश झाले सारे या दसऱ्याचा दसऱ्याचा मेळा रंगला मेळा रंगला दसऱ्याचा आज डोंगरचा राजनाथ तो राजनाथ तो डोंगरचा आता बघून पोट खाल्लं ना तुझ कस बरं फार डोळ्यात सात वर्ष वाटत होत माझ्या डोळ्याची भावली होऊन येतेस का माझ्या खरंच ये तुला आता जीवाची काळजीच नाही बघ पुन्हा असं आपला जीव धोक्यात घेऊन इथे यायचं नाही माझी शपथ आहे तुला हा जगायच कशा पाहि अरे तुला म्हणलं तरी काय मी आज त्या पाऱ्याने बघितलं तुला उद्या समजा गावासनी सांग सुटल बघ अरे ते काय करते माकडे कोणतरी आलंच तू शपथ घालतेस तूच विचारतेस
मग आता काम करू आपण करूया तसा बंदोबस्त. थोरलं सरकार आहेत का? आहे. कोण पाहिजे? थोरलं सरकार आहेत. होय, पण तुम्ही कोण? मला ओळखत नाहीस? हा, म्हणजे तुम्ही हे नाही का? अजी कोण आहे? कोण नाही, आपलं ते हे आले रामराव सरकार. रामराव पार्वती, काल होतास? थोरल्या धनसनी भेटाय पाय आलो होतो. रापात्र कालच गावाला गेलं. गावाला गेलं? होय. काय कामगिरी काढली तीस? काय गुप्पीत आहे का? वैस गुप्पीत आहे. कसलं? सरकार काल रात्र हेम्या वस्तीवर आला होता. हेम्या? वय काय म्हणतोस काय तू? या डोळ्याने बघितलंय, पायरी शिवून सांगतो. जीवन नको झाला असेल त्याला. का ओळखू ना? खोळ कशा आणत ते? आता काय तू म्हणशील ते? येडाच आहेस बघ. हा, तस म्हण पाहिजे ते. अरे पण काल गेला नाही तर आज उगवलाच काय? आता हाय का, सूर्यनारायण रोज उगीत नाही होय. अरे माझा सूर्या, लोकांनी बघितलं तर लोक काय म्हणतील? काल काय सांगितलं होतं मी तुला? असं रोज रोज येऊन कसं चालेल? अगं पण अजून मी गेलोयस कुठे? म्हणजे रास्त्याला येतच होतास तू? होय. मैनी खरं सांगू, जीवाचा फुंगावून रासर हिंडत होतो बघ. तू पाण्याला येशील ह्या शिवरात काय? जीव गुतलाय? होय. कोणाच्या? पार्वतींना असलेली यंकेची पोरकी मैना. काय सांगतोस काय पाऱ्या? खोट नाही सांगत. या दोघांनी कुचूकुचू बोलताना बघितलंय म्या. मैने बरोबर? होय. अस अरे त्या मैनेच्या मी चांगली रिंगणातच घ्याय पाहिजे. वय वय सरकार, तिला चांगली रिंगणात घ्यायला पाहिजे. ओरडत चांगलं झाले बघ. गेकी बोर्डर देतो. अरे महिने साहेब, बाजूला हो, बाजूला हो, हो बाजूला. अरे माझ्या पायला दुखतात. अरे हंडला काढशीचा तडाखा. काय? माझा साप मारला? बघाव मंडळी, या चांदळ्यांनी माझा येवा सारखा नाही. अरे दात पडून टाकेन. काय भांग
अरे तू भागो मंडला तुला अजून तुंडा झालो नाही मी ऐका येते मला यो तुझा मोरा उभा बोल काय आवाज आवाज अरे तुझ्या लेकीला सांग सुरेश पुढे उभा राहा आज तुझी आनंद भरतो त्या सुरेश अरे एवढी चढली आहे का तुला अरे उत्तर समोर बकायला लावीन थांबा विचार करून मोरूया तुम्ही सगळ्यांनी मला दिवसभर मारलं तरी चार दिवस मी मरायचा नाही पण माझा एकच टोला बसला तर सरळ सरगाला जाशील्या अरे एक एकाची डोकी फोडून ढकला करून टाकतो या मोर अरे कुणा कुणाला मरायचंय या की माझ्या सर्जानू माझ्या हातातल्या काठीला धूप घालूनच उपाय या मोरा आवा सरकार या हिकमाचा लाभ मला या यांच्या काय तू झूट बोलता रे एकम्या झूट बोलता क्या नाही सरकार माझा देवा सरकार नाग मारला या यांच्याने माझी भाकरी गेली आता मी कसा जगू सरकार सरकार यो कसा जगणार सांगा तुम्ही सरकार अरे यांच्या का त्या साप मारला सरकार तू ह्याचा साप होता हे ठाव नव्हतं मला खोटं बोलतो या सरकार साप माझ्या पालीत शिरला आणि माझ्या पुरीच्या अंगावर ठेवला मला वाटलं आता पुरी लाभ चावणार म्हणून मी काठी आणली यात काय चुकलं सरकार माझं चुकलं काय नाही सरकार हे सगळी लबाडी आहे सरकार माझ्या नागाला दात नव्हतं पण ते बी मी पाळलं अरे पण तुझ्या सापाला दात नव्हतं हे तिला कसं कळावं का तुझा साप त्याच्या पालात दात इतकं शिरला अरे काय हो तमाशा कशावर तुम्ही भांडता आणि एकमेकांची टाळकी फोडता सांगून ठेवतो पंचनामा करण्याची पाळी आणशीला तर तुमची पाला एका दिवसात मोडीन गुन्हा गुंडाला राहायचं आहे का जायचं आहे जाणे जो किती इधर कुठे हे कमाले कुठे जाणार इथेच राहणार इथेच राहणार सरकार इथेच राहणार जा तर जरा नीट वागा कुत्र्या माणसासाठी मरू नका आणि बघा परत असली कलागत करू नका काय रे पारे जी सरकार चल भाई चल गए चल यंकिया माकडवाला झाला ठेव कवा तरी तुझा वस्ता काढल्याशिवाय पटक्या राहणार नाही अरे जा माझी काठी जबर आहे तुला मारून मगच मारणार आहे मी असं अरे पण तुझं पार वाचवण करीन तरच एका बापाचा नाहीतर दहा बापाचा अरे ये माझ्या खासदारा अजून भजन पूर्ण झालं नाही भाई का उगाच भटकायचे चिपळे वाजवायला लागलेस अरे गप अबे चुप मैने कोणाला बोलतेस तू हे तुला तुला काय काय आहेस तू काय करीन अगं तुला बाजारात देऊन इकील कसबीर करीन हा तुझ्या लेकीला कर की बाजार बसली हे बघितलं काय राम राम परवत राम 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 ले सकाळीच बोलवणं केलं आज रात्र तमाशा करायचा आहे आज आमची सुपारी बरं का पर काय बेत काय म्हणायचा रातचा कळलंच की असं गहिने त्याला पैसे दे काय आज लय न्यारी लहर दिसती हा बघ आज चांगला रंग भरला पाहिजे
पुरीला चांगला सजीव बर का काही चरणाला असं नात होतो की बघतच राहा पण काय आज येणार तरी कोणी अरे ते रात दिसेलच की गेले डोंगराकडे जायचं काय आणि रास्ता तमाशे ठेवलाय म्हणून सांगायचं काम फत्य झालं पाहिजे बरं का जातो मी जातो अजून लेका उभा असायचो बघतो ते माकड किती उड्या मारते ते बाबा उड म्हणा आज उठ की लवकर तू अरे तू आला आता बोलत बसा येईल तुझ्या जीवावर भेटलं या बघ काय झालंय का आता कसं सांगू तुला अरे ते डोंगरातलं लोक गल्याने बल्या पाड्यात असले पाजून फुल केल्या आणि आता तुझ्यावर धार येणार आहे बघ त्या पाड्याना असा डाव रचला अरे उठ उठ पण पळ लवकर पळू अरे पण कुठं पळू आणि या पुरीच्या अरे तिची काळजी करू नको माझ्या पाला दडून ठेवतो तिला अगं या पुरी लो त्या महिन्याला उठला बघू बाई मला जोडीदार दिसतोय बरा ग बाई मला जोडीदार दिसतोय बरा बाई मला जोडीदार दिसतोय बरा कसला
चल धाव तर कुठं आहे तुझा तो यांक्या जाऊतो चल राम राम सरकार राम राम गल्या जी सरकार काम फत्ते व्हाय पाहिजे अहो बघा तरी चल भल्या राम राम सरकार राम 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 चल पाया चल जो कुठला बाहेर पडतो या आता आपणच आहात दुसरं पकडात पाणी ते बघ गळ्या भल्या आलं वाटत बघ अग सोडतो नाही किती बँकेत सरकार माझं दूध पाहावं वाटतं कळी दिन त्या माझी पाल मोडायला लागल्या काय करतोस मग डोळ्याने बघत का उभारव त्यांना पाल मोडली तर दुसरी पाल उभारता येईल पण जीव गेला तर काय करणार येड्यावर करू नकस माझी शपथ आहे तुला अजी हो अजी उठो तो उठो ये यंका के पाल तोड़ते हैं उठो चलो 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 अरे चलो वो कितने शैतानी तेरे को मालूम नहीं हो जाना चलो तो हो जा पार्या अरे तू जातोय कुठं आज नाही उद्या उगवलं की दिसला की मला उभारती द्यायची म्हणजे त्याला बघूनच घेतो मी पाहिजे चल रे मला त्या गेलं भारतात माकडवाल्याच्या गैने ए पुरी अगे ए भवानी आणि डोंगरात जा आणि त्या गळ्या बोलायला रात्र मी बोलवलंय म्हणून सांग हे बघ आज स्पेशल भटकी लाव आज बघतोच मी त्याला त्याला उभा सुरून काढतो पोतळा बाहेर नाही काढला तर नावचा पाऱ्याच नाही बघ चल चल पुरी अगं झालं ना ते मग ही सगळी भांडी आवर बघू यंका तू आता इथं राहू नका निघायचं बघ पण का गैनी आता डोंगराकडे गेली म्हणजे ते बोकाळ परत येणार त्याच सांगणं असता गेलाय मरण तुझ्या मागे लागले अरे राहू नकस निघायचं बघ अरे कोण काय मरण चुकते होय बघू काय टिपण असेल तसं घडत अरे आभा आपली येळच वाईट आली
अगं एवढं भ्याला आपण काय हातात काकणं भरलेत काय? यंका यंका असं येडागत का करतोस? अरे शिखरच्या तावडीत वाघ सापडला तर तो भी पळून झालं बघतोय. पण मी नाही पळणार. का फुका फुके मरतोय? बघू मरण आलं तर. यंका तू माझ्या भावासारखा आहे. मी तुझ्या पाया पडतो. तू इथे राहू नकस. तू निघायचं बघ. बाळू अंगावर पूर गेली ही बाल कशी नेऊ मी? जवळ एक गाडा होतं ते बी या लोकांनी मारून टाकलंय. मग असं कर माझं गाडं घेऊन जा. मग तू निघायचं बघ. बाळू केवढं सुपागत खाली जाय तुझं. अरे तुझं उपकार फिटणार नाही बाबा. असं म्हणू नकस. तू जगला म्हणजे सगळं मिळेल मला. पोरी निघायचं बघ. राम राम सरकार. राम राम. अर पाळ उठली तुमची? नाही सरकार, मी एकलाच चाललो. कुठं निघालोय? पोट नेईल तिकडे जायचं सरकार. मग इथं काय कमी पडतंय? पोटाचं भागत नाही. इथं मरण माझ्या मागे लागले. ते पाळत ठेवून बसले माझ्यावर. मग काय करणार सरकार? म्हणजे म्हणतोस काय? रात्रीच मी मरणार. पण त्यातनं मी जगलो वाचलो म्हणून आज भेट तर झाली. अरे मला जर नीट पाटील आहे मला समजा कळायला पाहिजे. पाऱ्यानं माझ्यावर मारेकरी घातला. राष्ट्र गल्ल्याने बल्ल्या मला मारायला आलं सरकार. म्हणजे गल्ल्या बल्ल्या आलं तर? होय खोटं नाही सरकार. आज रात्र ते परत येणार आहेत. मी एकटा किती पुरा पडणार? म्हणजे आज रात्री ते नक्की येणार आहेत. होय सरकार. असं मग फिर माघारी. रंगरा जी. हे बघ रंगरा, रात तर कुठं बाहेर जाऊ नकोस. काय काम आहे? ते रात कळण. शिरप्या सावडी उदळून समजायची वर्दी दे. मी बोलू लावून सांग. ओके सकीना सकीना. ओ मेरे महाराजा. क्यों जी? क्यों बम मारते हो? अरे आंग पे क्यों आती हो? कितनी गुंडी सी लगा के. गुंडी? और मैं? रात दिन गांजा पीते हो? कुछ काम धंधा है या नहीं? मेरा गांजा गांजा का बात करती. काम नहीं करता तो कि दिन भर बाला उखड़ते. इनता हूँ असवल का. मुझे क्या मालूम? चार चार दफा कुश्ती खेलना पड़ता है असवल से. फिर तो खाती पीती कुछ. अच्छा चल इतना गुंडे छिलका के दे. अरे जी एक काम बोले तो इतना गुरगुर गुरगुर करती. तेरा राज मांगूंगी तो क्या दूंगी? गे तुम क्या राज मांगोगे और मैं भी क्या दूंगी? क्या दूंगी? हाँ क्या दूंगी? तेरा बाप देगा. क्यों जी? किसका बाप निकालते हो जी? गाड़ी क्यों उखाड़ती है? तेरा बाप और मेरा कोई नहीं लगता क्या? ससुर को बोला मैं. किसको बोला? चल इतना गुंडे चलगा के दे. चल. मैं नहीं. ए, ए सकीना. ए, मेरे बुलबुल अरे मेरा सफर. चल छोड़ो जी. चल छोड़ो जी. चल गुंडे चलगा के दे. बस मालूम है. चुप गए शक्कर. शाम हुई तो झगड़ा करती. दूसरे का देख जरा. अच्छा इधर आ इधर आ इधर आ. उधर से सिलगा दी. लो. अच्छा अच्छा. अरे मेरे बुलबुल खुश खुश. अरे बानी तो बानी. तेरा भस्काट में तानी. क्यों जी? अभी तो अच्छे थे. अरे तेरे को नहीं चिलेम को बोला. अरे मेरे कैलाश के राजा एकदम मारने आ जाओ. लगा दे दम और भुला दे गम. जय भोले शंकर. सकीना. वे सकीना. क्यों जी? तेरे को मालूम है क्या? क्या? वो जुटेंगा पा रहे खाली पीली अंक्या के पीछे लगाए. देख. क्यों? क्यों? कल रात को दिंगाना किया देखा नहीं तूने? मैं तो बोलता आज भी दिंगाना करेगा. देख वो तो अंक्या को जिंदा रखता च नहीं. देख सकीना जरा मैं जाके देख क्या हो क्या गए. अजी ओ जाने वाले घर में चुप बैठने को आता नहीं क्या? चुप बैठो. चुप बैठ गए महाराजा. बोनी तो बोनी फुसकट में तोनी. तू इथे जो मी पलीकडे आहे. काय लागलं सवरलं तर मला हात. हा हे बघ दरवाजा लावून घे.
तिथं दबाडून बस. घरातच ठेवून आलो. हे नुसती नळी घेऊन बसले नाव का? समजा पल्ल्या झाला असता बघा. पल्ल्या झाला असता लढाईचे गेलं राजीनामा. जा सूट लवकर एवढे जा. आलोच. I'm
अपनी अब्दुल खान जी महिना अबा महिना असा आपल्या निघायचे राम राम सरकार राम राम लेकीला घेऊन जाण्यासाठी आलो अरे मग घेऊन जा की हे बघ आता गुन्हागोविंदा लढा ते लोक आता मावावर फिरकायचं नाही त्यांचं आता मुळा मोडल्यागत झालंय भय सरकार आता सगळ्यांच्याच पोटात भ्या पडल्यागत झाले पाली उठायला लागल्यात आम्ही सगळेच निघालो पण तुम्ही आसरा दिला ढोंगरा एवढं उपकार झालं तुमचा आमच्यावर पण पाऱ्याने माझ्या लेकीचं काही बरं वाईट केलं असतं तर माझं नाक कापल्यागत झालं असतं सरकार माझ्या अंगावरच्या कात्याचं जोडं करून तुमच्या पायात घातलं तरी तुमचं उपकार पिटणार नाही सरकार अरे या पांढरीचा घरी आहे माझं काम मी केलं त्यात उपकार कसलं असं कसं उपकारच आहेत आता आता असाच आशीर्वाद असू द्या तुमचा चल महिना थांब महिना अगं पाहुणी म्हणून घरात आलीस आणि तशीच कशी धाडू तुला आत ये जा पुरी जा पाटलाच्या घराण्याची रीत आहे ती माहेर वशिणीला तशीच कशी धाडली वैलिसा देव तुमच्या कोकवाला उदंड औक्ष देऊ दे समधी पालं उठली ना समधून गाव सोडून चाललं अगं मग जाऊ दे की तुझ्या बाज काही गेले आपण जायचं नाही आपण जायचं नाही अगं जायचंय की पण ते मौका पाहून जायचंय म्हणजे ते तुला नाही करायचं ए गणे गणे काय ते रंगराव ना दिलेला तो दागिना दे बघू दागिना तुला कशाला पाहिजे अगं भवाने मला बाजारातून विकायचं नाही तो अगं आईचे जे म्हणतो ना आता बघ तर खर या जागेवर कस रामायण रचतो ते कुठं जातोय ते बघतो ठाव नाही कुणाला ठाव नाही कुणाला कट में ताने आ जा मेरे कैलाश के राजा एकदम लगाने आ जा तू चाचा अरे अरे सकराम अरे कौन आया देख तो ओ सकराम कौन आए बाबा बाबू बाबू अरे काय हो आया तू इतकी हता कुठं आता आता जायचं बरं का कुठं जायचं नाही इतक्या लांब ना हातो आलो या आता खुशाल इथे राहायचं इथं पुरत काळजी घ्या नाही बघू बरं झालं बघ अरे महिना तुझ्या वाटेकडे डोळं लावून बसली महिना ए महिना
मंडळी मला माफी करा, चुकलं माझं. देवाने मला चांगली अद्दल घडवली बघा. आता तुम्ही मला आपला म्हणा, नाहीतर शिवलेल्या कावळ्याकडे टूची मारून मारून टाका बघा. तुमच्या आश्रयाला आलो या, मला बी कुठेतरी पाळ टाकून जगू द्या. अरे किती केलं तरी तू आमचा असाय. वा, किती बडा दिल आहे. आणि हे बघ, आजपासून भांडण संपलं. बरोबर आहे. अ भांडता जाऊ पण तुटतं ना जाऊ. हीच भीक मागाय आलो बघा. यात भीक कसली का? वा, भीक नाही तर काय. तुम्हा समजा लोकांची कृपा पाहिजे. बर, येऊ आता. अरे थांब की महिना, पाऱ्याचं बी तोंड गोड कर आणि त्याचा आशीर्वाद दे. आशीर्वाद? हा रंगी कसला आशीर्वाद देणार? अरे लेकीच लगीन ठरवलंय मी. लगीन ठरवलंय? अरे पुन्हा सांग. काय कोण? यमू. बर बर चांगलं. सक्या, अरे तुझ्या डोळ्यासमोर तुला सूर येते. म्हणजे तांदूळ टाकायत आलो म्हणा. गुळाचा खडा देते. नुसत्या गुळाचं खड्यावर नाही भागायचं, नवऱ्याचं नाव घ्यायचं. माझं लगीन ठरलं आणि झाले खुशी. अहो झाले खुशी. आता नवऱ्याचं नाव मी घेऊ कशी. आता नवऱ्याचं नाव मी घेऊ कशी. माझं लगीन ठरलं आणि झाले खुशी. अहो झाले खुशी. आता नवऱ्याचं नाव मी घेऊ कशी. आता नवऱ्याचं नाव मी घेऊ कशी. Fight!
तुझ संग मी हित गुज बोलो कशी हो बोलो कशी आता नवराच नाव मी घेऊ कशी आता नवराच नाव मी घेऊ कशी भर एकली राहो कशी बाई राहो कशी आता नवऱ्याच नाव मी घेऊ कशी आता नवऱ्याच नाव मी घेऊ कशी माझं लगीन ठरलं आणि झाले खुशी अहो झाले खुशी आता नवऱ्याच नाव मी घेऊ कशी आता नवऱ्याच नाव मी घेऊ कशी बघितलं समजलं लवळ हाई असं हाय अरे जाणून बुजून लाटक पण का पत्रात घेतो म्हणजे खरंच ती एक रात वाड्यावर राहून आली आता खरं काय 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 अरे किती साक्षी काढू पण अरे त्याच्या जेवढीवरच्या शिपायला विचार गाव काय बोलतोय ते बघ अरे ओगा असला दागिना कोण माझ्या हातात दिल होय केली खरंच मग संशयाला जागा हा आहे का नाही अरे असा संशय बाजल्यावर प्रभू रामचंद्राने बी आपली बायको टाकून दिली होती होय अरे सीता मायला रामाने आणली होती का हे बी खोयागत पोराचं लगीन करायला निघालं होतं ना मग सांगतो काय तुला आज तू यमू आमच्याकडे जेवायला यायचं येणार नाही म्हणजे काय झालं का आणि ते काय सांगत नाही जेवायला येणार नाही आणि हे लगीन जेवणार नाही म्हणजे अरे एकदम ह्यो धोंडा कशाला घालतोस आमच्या काय मी धोंडा घातला तू माझ्या नोकऱ्यात होणार नाही अरे काय म्हणतोस तरी काय तू एकाएकी तुझं मन कशाला नाचतोय हे तुला सांगतो फोन चालण्यासाठी तू आपले थोडके फाटल्याने घरात जाते आणि हे बघा माझा येऊ असे उठी पत्रावर कधीच सांभाळून तुझी बोलू नको भोजन आहे खरंच काही बोलतो तुमच्या आमचं फळ माझ्या घरात पाहतोय हे सगळ्या अरे तू म्हणशील त्याची शपथ तू सांगतो माझी लेख तुझी वाणी पाहत आहे कुणाचं तर ऐकून असं बरवू नको फेडावं लागेल तुला सांग तू डोळ्याने बघित काय पुरावा आहे तुझ्याजवळ हे बघ उगाच बाळाचार नगर तुझी पुरगी पसायन तर हुकमच्या तेलातला तिला पैसा काढून दिला पाहिजे तुमच्या नाही भाजला तर ती तुळस उगा वाटत वडगावून राज झाली कान आणि डोळे या चार बोटाचं अंतर असते आजी चुका संघ वल्लभीच जसे तुझी जोशक्या तरा घालून घेऊ लागल अरे पण तुझी पोटी पाच झाली ना मग आता भीतूस का आणखी जण म्हणा आजच्या काकाला सांगित झालं पाहिजे ठीक आहे आबा त्याचे म्हणावं मी तयार आहे मी खरं असेल तर माझा हात नाही भाजणार महिने अगं काय करायला निघाली तू गप्पा मी खऱ्याची लेख मी खरं करून दाखवीन काढता तेला तर पैसा काढायला मी तयार आहे ज्याला डोळा असेल त्याने पुढे येऊन बघावा Thank you.
दिवसा
तुम्ही जावा आता डोंगराकडे आणि बघा तेलाच्या पुरीवर नजर ठेवा, नाहीतर ती मैनादायची पळून सगळं पेंट बाहेर फुटल. जा लवकर घरी गाड्या जा. हात कलम करून टाकी. कोण यम्या? बरा सापडला. हात
कितना है तू? तू सोने का छोटी काय माला तू? कैसे छोटी से? खेल नवा मांडला ताना 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 ताना।